नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेशमा फडतरे। झारखंड येथील साम्येत शिखरजी या जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थळाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिल्याने त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी जैन धर्मियांच्या वतीने संपूर्ण भारत बंदचं आयोजन आज बुधवार दिनांक 21 डिसेंबर रोजी करण्यात आलं होतं। त्यानुसार मावळ तालुका जैन महासंघाच्या वतीने संपूर्ण मावळ तालुक्यातील जैन धर्मियांनी आज कडकडीत बंद पाळला व तहसीलदार कचेरीवर मोर्चा नेला। या मोर्चाचे नियोजन भूषण मुथा, किरण ओसवाल, राजेश बाफना व जैन समाजाच्या सदस्यांनी केले। मावळ तालुका जैन महासंघाच्या या मोर्चाला जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनीही पाठिंबा दिला। या प्रसंगी मावळ तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाला संबोधित केले। यावेळी बोलताना प्रकाश ओसवाल यांनी जैन समाजाच्या अहिंसेचा सरकारने आदर करावा, अन्यथा जैन समाजाला मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही दिला। तर किशोर आवारे यांनी झारखंड सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले, तसेच या निर्णयाचा निषेध करीत जनसेवा विकास समितीचा पाठिंबा दर्शविला। या प्रसंगी जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, सुकन बाफना, उत्तम शेठ ओसवाल, अनिल भाई मेहता, भरमल संघवी, दिनेश वाडेकर, लालचंद गदिया, करण शेठ ओसवाल, दिलीप पारेख, महेंद्र हिंगड, तसेच संपूर्ण मावळ तालुक्यातील जैन समाजाचे विश्वस्त व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचं सगळ्यांचं जैन धर्माची काशी समजली जाणारी आणि जितना 20-20 तीर्थंकर मोक्षाला प्राप्त झाले असं झारखंड राज्यामधील साम्येत शिखरजी तीर्थ हे जे आमच्या सर्वांकरता अतिशय पूजनीय आहे, पवित्र आहे, श्रद्धेचा विषय आहे, श्रद्धास्थान आहे, अशा या तीर्थस्थानाला झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्याचा जाहीर निषेध करतो। आमच्या सगळ्यांकरता ते पूजनीय स्थळ आहे। आमची जैन समाजाची कुठली तीर्थ हे फक्त आराधना, उपासना, पूजा करण्याकरता ही त्याचा उपयोग होत असतो, परंतु जर तिथं पर्यटन क्षेत्र केलं तर त्याचा वापर कोणीही व्यक्ती कशाही करता करू शकतो आणि त्याची पवित्रता नष्ट होऊ शकते, भंग होऊ शकते। त्यामुळे आमच्या सर्वात पहिली मागणी ही आहे की आमचं जे साम्येत शिखरजी तीर्थ आहे ते तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावं, धार्मिक क्षेत्र म्हणून घोषित करावं, पर्यटन स्थळ जे घोषित केलं ते रद्द करावं, ही एक मागणी। दुसरी मागणी आमची अशी आहे, जे पालिता तीर्थ जे आमच्या जैन समाजाकरता एक अतिशय श्रद्धेचं स्थान आहे, पादुकाची काही विटंबना काही समाजकंटकांनी केलेली आहे, तिथं अनेक आपल्या वस्तूची नासधूस केलेली आहे, त्याचा सुद्धा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। आणि जे कोणी केले आहे त्यांना ताबडतोब आरोपींना अटक करावी आणि भविष्यामध्ये असा प्रसंग तिथे उद्भवू नये म्हणून गुजरात राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी योग्य ती सुरक्षा तिथे पुरवावी, ही एक दुसरी मागणी। समस्त जैन बांधव उपस्थित सर्व धर्मीय, आपण आज इथे जमलेलो आहोत। झारखंड सरकारने जे पर्यटन स्थळाचा दर्जा जाहीर केलेला आहे, झारखंड सरकारने तो दर्जा स्वतःच्या बंगल्याला द्यावा, स्वतःच्या घरांना द्यावा। धार्मिक प्रतिष्ठान काय असतं हे समजून घ्यायला माणूस तसा लागतो। यांना काही पडलेलं नाहीये, प्रत्येक गोष्टीमध्ये कसे पैसे मिळतील हे यांना पाहिजेल असतं, पण यांना एक माहीत नाही, जैन बांधवांनी ठरवलं तर ते झारखंड सरकार विकत घेऊ शकतात। त्यामुळे त्यांनी हा ताबडतोब हा दर्जा काढून घ्यावा। आम्ही सर्व जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून या गोष्टीचा निषेध करत आहे आणि झारखंड सरकारला सांगणं आहे की लवकरात लवकर हा दर्जा काढून घ्यावा आणि जैन बांधवांना न्याय द्यावा। अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। सत्या।